सध्या सगळ्याच मालाचे भाव पडले आहेत. शेतकरी हवालदिल झाला. गेल्या हंगामात घेतलेले कर्ज फेडण्याची क्षमता शेतकऱ्यांमध्ये राहिली नाही. राज्य सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अजूनही शेतकऱ्यांना खरीपाकरता पीक कर्ज मिळालं नाही. अशा एक ना अनेक अडचणी शेतकऱ्यांसमोर आहेत. शेतीसाठी एक बैलजोडी पोषण आज शेतकऱ्याला अवघड झालंय. परभणी जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्यानं त्यावरही शेतकरी कोणत्या परिस्थितीत काळ्या आईची सेवा करतोय हे परभणी जिल्ह्यातील पिंपळगाव ठोंबरे गावचे शेतकरी प्रभाकर रसाळ यांची ही अवस्था बघितल्यावर तुमच्या लक्षात येईल. केवळ एका बैलावर शेती करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या गोराला जोडी घेण्याची ऐपत त्यांच्यात नाही. दुष्काळात शेतीसाठी सावकाराकडून घेतलेलं कर्ज फेडण्यासाठी रसाळ यांनी आपल्याकडची बैलजोडी विकली, मात्र पुन्हा दुसरी बैलजोडी घेणं त्यांना शक्य झालं नाही. त्यामुळे या गोरावर सगळ्या शेतीचा भार आलाय. दोन बैल होते पण ते दोन बैल एकूण घराचा फायनान्सचा हप्ता पडला. त्या हप्त्यामुळे बैल ऐकावं लागले. मग पुन्हा बैल घ्यायला काय पैसे नव्हते माझ्याकडं. मग हे ढोरातलं गोरं होतं, याच्यावरच मग चालू केलं मी. ते मोंड्यातली गाडी बघितली, ते गाडीचं जू बघून मग त्याच्यावर हे तयार केलं मी. सुरुवातीला आदाटे पण बनवायचे आणि त्यानंतर वक्कर पण बनवायचे आणि कोळपं पण चलतं याच्यावर. आणि ज्वारी पेरायला ज्वारी पण पेरता येते याच्यावर. हो, खत बी पेरता येते, ज्वारी पेरता येते. वखराचं हे त्या वखरला होल आहेत, त्या होलमध्ये आपल्याला कमी जास्त अंतर करता येते. त्या अंतरमध्ये आपल्याला आदाटा बसवायचं असलं की आदाटा बसवायचे. वखरचं अंतर कमी असलं, कोळप्याचं असलं, त्याच्यात नट हो बनत बसून कमी अंतर करता येते. प्रभाकर रसाळ यांची 6 एकर शेती आहे. शेती कामासाठी राजा नावाचा एकच घोरा असल्यामुळे विशिष्ट पद्धतीने त्यांनी अवताची रचना केली आहे. सिस्टीम आहे सगळी नट बोल्टावर. 4 नट आहेत त्याला. तुम्हाला त्याच्यावर 4 नटावर जे आधारित तुम्हाला जे काही समजा वखरणी करायची, कोळपणी करायची, जे काही तुम्हाला हे करायचं ना, ते त्या नटावर आपल्याला ॲडजस्ट करून ते बसवता येते. आणि उन्हाळ्याचं राहिलं आता उन्हाळ्याची पाळी पण आपल्याला त्याच्यावर घालता येते. वखर छोटी साईज असते, परत त्या ॲडजस्टमेंटसाठी आपण त्याला नट ठेवलेले 4, ते परत आणखी त्याचं अंतर कमी करून घ्यायचं आणि त्याच्या वखरणी सुरू होते. पेरायचं असेल तुम्हाला तर त्याच्यावर टिफन पण बसवता येते आपल्याला. आणि सिस्टीम इतकी सोपी आहे की मला तरी वाटतं प्रत्येक शेतकऱ्यांनी जर बघितलं तर प्रत्येक शेतकरी करायला तयार आहे. हे बैलावर जर उचलत असेल तर एक चांगली गोष्ट आहे. मी शेतकऱ्याला तेवढाच दिलासा. तर मला बदल पण एक दुसरी चक्कर आहे माझी बघण्या येण्याची. आश्चर्य मी चकित झालो. एका बैलावर कसं काय उचलत ते आमच्या नातेवाईकच समजा उभं टाकून एके दिवशी मी बघितलं बैलावर. ते एक चांगली गोष्ट आहे बाबा. असं जर उपक्रम नवीन नवीन पद्धतीने जर राबत असेल तर शेतकऱ्याला आधीच दुष्काळी स्थिती असून शेतकरी आधीच अडचणीत आहे, बेजारीत आहे, असे ॲडजस्टमेंट होत असलं तर तेवढंच दिलासा समजा. प्रभाकर रसाळ हे या घोराच्या मदतीने घरची 6 एकर तर बटाईने कसायला घेतलेली 10 एकर अशी 16 एकर शेती कसतायत. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे रसाळ यांनी एका बैलाच्या माध्यमातून चालवली जाणारी अवजारं विकसित केली आहे. पिंपळगाव ठोंबरे पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी ती औत्सुक्याचा विषय ठरली आहे. कृषी विभागाने अशा अवजारांना प्रोत्साहन देण्याची आवश्यकता आहे. गजानन देशमुखसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, परभणी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.